मधील राजकीय वादाची योग्य ती दखल घेतली जाईल अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली खरी, मात्र पक्षाकडे आजवर यावर उपाय नसल्याचं दिसून आलं. एका राष्ट्रवादीचे दोन भाग झाले, मात्र मोहोळ मधील दोन पाटलातील वाद कायम राहिला. खरं तर मोहोळ म्हटलं की माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या विरुद्ध एकवटणारे सर्व विरोधक, असा राजकीय संघर्ष आजवर चालत आला. पाहता पाहता पक्षातीलच उमेश पाटील यांच्यासह काही मंडळी विरोधात उभी ठाकली. उघड उघड राजकीय कुरघोड्या या नेहमीच्याच. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा हे तर मोठं निमित्तच घडलं. माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी, तर अप्पर तहसील कार्यालयावरून उमेश पाटील यांनी सरळ सरळ मोहोळ बंदची हाक दिलेली. पक्षातील वादानं कहरत झाल्यानं अजितदादा बोलले, प्रदेशाध्यक्ष तटकरेंना देखील बोलावं लागलं. मोहोळमधील राजकीय वाद पक्षाच्या हाताबाहेर गेलाय का, असाच आता सवाल आहे. इथला राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच राजन पाटील असं समीकरण बनलेलं, तर उमेश पाटील यांचा देखील पक्षात दबदबा, खास करून अजितदादांचे निकटवर्तीय अशी देखील उमेश पाटील यांची ओळख. यातूनच वर्चस्वाचा आणि भूमिकेचा तिढा आजवर सुटला नाही. अशी प्रकरणं राष्ट्रवादी काँग्रेससाठी मुळीच नवी आणि अवघड नाहीत. तरी देखील पक्षानं इथल्या घडामोडींकडं कानाडोळाच केला. यातूनच मोहोळमधील राष्ट्रवादीतला बेबनाव कायमच रस्त्यावर येत राहिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष नेतृत्वाच्या साक्षीनं टोकाचे मतभेद दाखवून देण्यात आले. आता पक्षाला वेळ आली आहे ती ऍक्शन घेण्याची. प्रदेशाध्यक्ष तसे बोलून तरी गेले, मात्र कोण कुणाविरुद्ध कशी दखल घेणार हा सुद्धा सवालच म्हणावा लागेल.